हरि ओम श्रीराम अंबज्ञ। मी हेमंत पांडुरंग समेळ जळगावलाच राहतो आणि जळगाव उपासना केंद्रामध्ये आम्ही 2004 सालापासून येतो आहे। बापूंचे माझ्याकडे तसे भरपूर अनुभव आहेत, त्यापैकी मी काही अनुभव सांगतो। एक साधारणपणे 8 वर्षापूर्वी मी माझा एक लहान भाऊ, माझी एक मुलगी पौर्णिमा आणि माझी पुतणी यशश्री असं आम्ही बापूंच्या दर्शनासाठी हुतात्मा एक्सप्रेसने निघालो होतो जळगाववरून। ती कल्याणला तिथे थांबते, कल्याणहून आम्ही मग नंतर दादरला आलो आणि दादरहून परत आम्ही खारला जाण्यासाठी रेल्वे एका लोकलमध्ये बसलो। लोकलमध्ये बसल्यानंतर अचानक परिस्थिती अशी झाली की आम्ही लोकलमध्ये मी आणि माझा भाऊ सुबोध आम्ही बसलो आणि गाडी सुरू झाली आणि प्लॅटफॉर्मवर माझी मुलगी पौर्णिमा आणि यशश्री म्हणून माझी एक पुतणी ती दोघेच्या दोघे खाली राहिल्या। गाडी सुटल्यामुळे त्यांना पण अतिशय वेगळंच वाटलं, कारण ते दादरला प्रथमच आलेल्या होत्या आणि आता दादांकडे किंवा बापूंकडे आपण कसं जायचं हा प्रश्न तयार होऊन गेला। आम्हाला पण काळजी वाटायला लागली त्यांची। त्यावेळेला त्यांना आम्ही सांगितलं खुणेनेच की आता गाडी सुरू झालेली आहे, तुम्ही प्लॅटफॉर्मवरच थांबा आणि आम्ही पुढच्या स्टेशनला उतरून परत आम्ही तुमच्याकडे येऊ आणि तुम्हाला घेऊ आणि आपण नंतर बापूंच्या इथे जाऊ। काय झालं, गाडी सुरू झाल्यानंतर आम्ही परत पुढच्या स्टेशनला उतरलो आणि परत येणाऱ्या दादरकडे परत येणाऱ्या लोकलमध्ये बसलो। लोकलमध्ये बसल्यानंतर आमच्या डोक्यामध्ये एक वेगळेच विचार होते की आता कसं करावं, आपल्याला या मुलं कशा भेटतील, कारण जळगावचं रेल्वे स्टेशन अतिशय मोकळं असतं समजा, त्या मानाने दादरचं रेल्वे स्टेशन अतिशय हे भरलेलं असतं आणि गर्दीची कार असते तिथे। आता आमच्या मुलींना आपण कसं सांभाळावं, कसं भेटून घ्यायचं असं आम्हाला काळजी पडली होती। आम्ही त्या गाडीमध्ये म्हणजे परत दादरकडे परत जाणाऱ्या गाडीमध्ये आम्ही बसलो लोकलमध्ये। त्याच वेळेला आमच्या सोबत आणि गाडीमध्ये गर्दी पण नव्हती, आम्ही बाहेरच दरवाज्याच्या ठिकाणी उभे थांबलेलो होतो आणि त्यावेळेला तिथे एक मुलगा पाठीवर दप्तर होतो त्याच्या, तो आमच्या आजूबाजूलाच येऊन उभा राहिला आणि आमच्या मागेपुढे येऊन तो बोलतो आहे त्याचा तो स्वतः की आपल्याला त्या सापडतील, काळजी करायचं काहीच कारण नाही, आपण त्यांना शोधून काढू असं तो त्याचा तो स्वतः आम्हाला ऐकू देईल अशा पद्धतीने बोलत होता। मी पण थोडे शंकाकुर झालो, म्हटलं या हा असं का बोलतो, आपल्या मनातले विचार याच्या डोक्यात कसे, हा असं कसं बोलतो आहे। मग मी त्याला विचारलं की म्हटलं तुझं पण कोणी खाली राहिलं आहे का काय, तर तो काही बोलला नाही। थोड्या वेळाने दादर आलं, दादर आल्यानंतर आम्ही उतरलो खाली, त्याबरोबर तो मुलगा पण खाली उतरला आणि आम्ही एका वेगळ्या दिशेने जायला लागलो। तेवढ्यात त्याने आम्हाला हाक मारली, त्याने आम्हाला सांगितलं इथे नाही जायचं, आपल्याला मागच्या बाजूने जायचं आहे, इकडून जायचं आहे। आम्ही पण डोक्यात काही एक विचार न करता तो सांगेल त्याप्रमाणे आम्ही मागच्या बाजूला त्याच्या चालायला लागलो। तो परत आम्हाला सांगत होता चला लवकर चला आणि आमच्या मागेपुढे राहून तो आम्हाला एकसारखं भरभर चालायच्या सूचना देत होता। आम्ही त्याच्याप्रमाणे चालत होतो आणि एवढ्या गर्दीतून तो वाट काढत आमच्यावर लक्ष ठेवत त्याने आम्हाला प्लॅटफॉर्म ओलांडून जिथे आमच्या दोन्ही मुली होत्या त्या ठिकाणापर्यंत त्याने आम्हाला आणून सोडलं। आम्ही आमच्या मुलींना भेटतोच आहे तेवढ्या वेळात तो आम्हाला एका ठिकाणी उभा राहिलेला दिसला एका स्टॉलवर आणि त्या स्टॉलवर उभं राहून आम्ही त्याचा आभार मानू तेवढ्या वेळात तो आम्हाच्याकडून दिसेनासा झाला। म्हणजे आमच्याकडून त्या दोन मुली 10 मिनिटांसाठी हरवल्या पण होत्या आणि त्या 10 मिनिटांत बापूंच्या कृपेने आम्हाला त्या मुली लगेच सापडल्या पण होत्या आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आणि बापूंच्या दर्शनासाठी मग आम्ही नंतर खारला निघालो अगदी आनंदाने। नाहीतर आमचा पूर्ण दिवस वाया गेला असता, आम्हाला वेगळी चिंता राहिली असती आणि बापूंच्या कृपेमुळेच या सगळ्या गोष्टी साध्य झाल्या। तो मुलगा आपल्याला कुठल्याही परिस्थितीत आम्ही त्याला ओळखत नाही, तो आम्हाला ओळखत नाही आणि त्यांनी बापूंनी अशा प्रकारची ही काही घटना घडवून आणली की ती अकल्पनीय होती आमच्यासाठी सुद्धा। आणि अशा पद्धतीने बापू आम्हाला संकटामध्ये सहकार्य करतात, सहाय्य करतात, याच्याबद्दल आम्ही बापूंचे खूप ऋणी आहोत। श्रीराम अंबज्ञ नाथ सर।